प्रसन्न वाटतं, कारण 1892 पासून हा महोत्सव इकडे होतोय आणि काय म्हणतात भाऊसाहेब रंगारींनी जे मी ऐकलंय आणि बघितलंय सगळं हे भवन सुद्धा ज्या प्रकारे पुनीत दादांनी रिस्टोअर केलंय आपण त्या काळातच जातो आणि ही मूर्ती जर का आपण बघितली त्याच्यातला जो आवेश आहे बाप्पाचा म्हणजे अशी मूर्ती इथेच आहे फक्त आणि एक वेगळंच प्रसन्न माहोल असतो आणि ज्या प्रकारे पुनीतनी सगळं काय ऑर्गनाईज करतात ज्या प्रकारे करतात भव्य दिव्यच आहे सगळं सर्वांना सुखी ठेव हेच मागणं आपण सर्वच जण तेच करतो आणि तेच मीही केलं आहे आणि प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात पण त्याच्यातनं तो सगळ्यांना वाट दाखवत असतो आणि हेच मागणं पण केलं की सर्वांना सुखी ठेव. पुण्याचं गणेशोत्सव म्हणजे आपल्या घरातले गणपती असल्यासारखं वाटतं. मुंबईत सुद्धा प्रत्येक ठिकाणी गणपतीचा काय म्हणतात चैतन्य वेगळं असतं पण पुण्यातलं जे वैभव आहे ते खरंच बघण्याजोगं असतं. गणेशोत्सव दरवर्षी काही ना काहीतरी आठवणी असतात पण मला माझ्या बालपणीचे गणेशोत्सव खूप आठवतात. आमच्या दादरला मोगे भवनमध्ये आमच्या मेन घरी गणपती असायचा आणि जेव्हा विसर्जनाच्या मिरवणुकी निघायच्या आणि समुद्रावर जाऊन ते विसर्जन ते खूप चांगल्या प्रकारे मी खूप लहान होतो तेव्हा पण ते खूप अजूनही त्या इमेजेस डोळ्यासमोर आहेत.